Welcome back all the students of 11th standard. Now we are coming to the last part, okay, of our topic, and that is enzymes. Last part of the topic, enzymes. Enzyme definition maithe ka tumhala? एन्जाइम काय करतात माहिती आहे का तुम्हाला? जनरली एन्जाइम्स आर द कॅटलिस्ट. एन्जाइम्स आर द कॅटलिस्ट. ओके, कॅटलिस्ट म्हणजे काय? तर असा पदार्थ जो केमिकल रिॲक्शनमध्ये स्वतः भाग घेत नाही, पण तो केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवतो, वेग वाढवतो, त्याला म्हणतात कॅटलिस्ट. द सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन बट इट इटसेल्फ डज नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज कॅटलिस्ट. जो केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवतो पण स्वतः त्या केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, त्याला म्हणतात कॅटलिस्ट. ओके, आणि जनरली सगळे एन्झाईम्स जे आहेत ना, हे कॅटलिस्ट असतात. मग ते का महत्त्वाचे असतात? तर आपल्या शरीरात हजारो केमिकल रिॲक्शन एका वेळेला होत असतात. हजारो केमिकल रिॲक्शन आपल्याच असं नाही, सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या. आणि जर या केमिकल रिॲक्शन एन्झाइम्स नसतील तर व्यवस्थित होणार नाही. प्रत्येक केमिकल रिॲक्शनसाठी त्याचा स्पेसिफिक एन्झाइम असतं, विच ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट, आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या रिॲक्शन्स एका प्रॉपर सिक्वेन्सने, एका प्रॉपर वेने होत असतात. त्याच्यामध्ये कुठेही डिस्टर्बन्स येत नाही, आणि हे कोणामुळे शक्य होतं? एन्झाइम्समुळे. ओके, थाउजंड्स ऑफ डिफरंट केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस ऑटोमॅटिकली. याचा अजून एक फायदा असतो एन्झाइम्सचा, जसं मी तुम्हाला सांगितलं काय, की ते कॅटलिस्ट म्हणून काम करतात. आता आपल्या शरीरात जेवढ्या केमिकल रिॲक्शन होतात ना, त्याला आपण म्हणतो मेटॅबोलिझम किंवा चयापचय, मराठीमध्ये ज्याला म्हणतात. याच्यात दोन प्रकारच्या रिॲक्शन असतात, ॲनॅबोलिझम आणि कॅटॅबोलिझम. ॲनॅबोलिझम म्हणजे सिंथेसिस रिॲक्शन, म्हणजे छोट्या गोष्टी एकत्र येऊन त्याच्यापासून मोठी गोष्ट तयार होते. आणि कॅटॅबोलिझम म्हणजे ब्रेकडाऊन रिॲक्शन, ब्रेकडाऊन रिॲक्शन ज्याच्यामध्ये मोठी गोष्ट तुटून त्याच्यापासून छोट्या छोट्या गोष्टी तयार होतात, त्याला म्हणतात कॅटॅबोलिझम. मग या सगळ्या रिॲक्शन जर आपल्याला शरीराच्या बाहेर करायच्या असतील तर अनेक गोष्टी आपल्याला मेंटेन कराव्या लागतील. टेम्परेचर, प्रेशर, अनेक गोष्टी मेंटेन कराव्या लागतील, पीएच. पण आपल्या शरीरात एन्झाइम्समुळे याच रिॲक्शन अतिशय सिंपल, साध्या पद्धतीने होतात. ओके, शरीराच्या बाहेर आपण सगळ्या आपल्या शरीरात होणाऱ्या केमिकल रिॲक्शन करू शकत नाही, किंवा जरी केल्या तरीसुद्धा त्याला आपल्याला खूप गोष्टी मेंटेन कराव्या लागतात, कंट्रोल कराव्या लागतात. पण याच रिॲक्शन आपल्या शरीरात एकदम सिंपल होतात. का होतात? कारण आपल्या शरीरामध्ये एन्झाइम आहे. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ एन्झाइम. सो विल राईट दिस, थाउजंड्स ऑफ डिफरंट केमिकल रिॲक्शन, थाउजंड्स ऑफ डिफरंट केमिकल रिॲक्शन्स टेक्स प्लेस simultaneously, automatically, at a given time
ऑटोमेटिकली इन अ गिवन टाइम इन अ टाइनी सेल, अर्थात फक्त सेलमध्येच नाही पूर्ण शरीरात या केमिकल रिएक्शन होत असतात, टेक्स प्लेस ऑटोमॅटिकली इन द टायनी सेल. ओके, रिएक्शन टेक्स प्लेस ॲट द बॉडी टेम्परेचर इन द टायनी सेल ॲट बॉडी टेम्परेचर. बरोबर, इफ एन्झाइम्स वेअर नॉट प्रेझेंट इन द सेल आयदर द रिएक्शन वुड नॉट ऑकर. इफ एन्झाइम्स आर नॉट प्रेझेंट दीज रिएक्शन्स आयदर would not occur or occur at a very slow rate. एन्झाईम जर नसते ना तर एक तर या रिॲक्शन झाल्याच नसत्या, आणि जर झाल्या असत्या तर अतिशय स्लो रेटने झाल्या असत्या, अतिशय कमी प्रमाणात अतिशय स्लो रेटने झाल्या असत्या. ओके, एडवर्ड बुचनर नावाचा एक जर्मन केमिस्ट होता, याला ॲक्सिडेंटली म्हणजे अचानक एन्झाईम्सचा शोध लागला. बुचनरने काय शोधून काढलं की लिव्हिंग सेल्स वेअर नॉट नेसेसरी बट yeast extract could bring about fermentation. He then coined the term enzyme, that is in yeast. This term is now commonly used for all biocatalyst. Ajo Edward Buchner na kiwa Edward Buchner hai, ke yala ka adhavun ala ki fermentation process karaychi asel तर त्याच्यासाठी यीस्टची गरज नसते. ओके, फर्मेंटेशनची प्रोसेस म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया. आपण जेव्हा ढोकळा तयार करतो, आपण म्हणजे घरी आई जेव्हा ढोकळा तयार करते किंवा इडली डोसा तयार करते किंवा केक तयार करायचा असतो, केकमध्ये होतं का नाही फर्मेंटेशन नाही माहिती, पण इडली डोसा किंवा ढोकळा किंवा जिलबी तयार करताना फर्मेंटेशन म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया होते. बघा, इडलीचं पीठ जेव्हा भिजवून ठेवलेलं असतं, रात्रभर ते भिजवून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते असं फुलून येतं. पाहिलं आहे का तुम्ही कधी? असं मोठं होतं, फुलून येतं. ते कशामुळे फुलून येतं? तर त्याच्यात फर्मेंटेशनची प्रोसेस होते. ती कोणामुळे होते? मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होते. तर या बकनरने असा शोध लावला की मायक्रो ऑर्गॅनिझम्स जिवंत अवस्थेत असले असं काही जरुरी नाही आहे, त्यांचा एक्स्ट्रॅक्ट जरी तुम्ही त्याच्यामध्ये टाकला तरी फर्मेंटेशनची प्रोसेस कंप्लीट होईल. म्हणून त्याने एन्झाईम हा शब्द वापरला, एन म्हणजे इन आणि झायमा म्हणजे जर्मनीमध्ये यीस्ट. ओके, त्याचा अर्थ होतो इन यीस्ट, म्हणजे यीस्टच्या मध्ये. डिस्कवर्ड बाय एडवर्ड बटनर. ओके, एन्झाइम catalyzes small number of reactions, specifically perhaps only one. Every enzyme catalyzes specific reactions. Okay, perhaps only one.
The substance upon which an enzyme acts is termed as substrate. पुढचं substrate. The substance on which the enzyme acts is called as substrate. के एन्झाइम ज्याच्यावरती ॲक्ट होतं ना त्याला म्हणतात सबस्ट्रेट. लक्षात येतं आहे का तुमच्या? सोपं आहे. बघा, हा आहे ए, बरोबर, हा आहे बी. हा ए आणि बी एकत्र येऊन याच्यापासून तयार होईल सी. म्हणजे हे दोन पदार्थ एकत्र येऊन याच्यापासून हा पदार्थ तयार होईल. पण ही रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला इथे काय लागेल? आपल्याला इथे लागेल एन्झाइम. यू रिक्वायर एन्झाइम. एन्झाइम काय करतं? स्वतः केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, पण केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे तो रेट इन्क्रीज करतं. इट इन्क्रीजेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, पुढची डेफिनेशन आहे एंडो एन्झाइम्स. एंडो एन्झाइम्स, एंडो एन्झाइम्स म्हणजे काय? एन्झाइम जर सेलच्या आतमध्ये तयार होत असेल, एंडो म्हणजे आत आणि एक्झो म्हणजे बाहेर, एन्झाइम जर सेलच्या आतमध्ये तयार होत असेल आणि ते तिथेच काम करत असेल, ओके, तर त्याला म्हणतात एंडो एन्झाइम. एंडो एन्झाइम इज द एन्झाइम विच ॲक्ट्स विदिन द सेल. द एन्झाइम विच ॲक्ट विदिन द सेल इन विच इट इज synthesized, in which it is synthesized, is endoenzyme. Example, enzyme produced in chloroplast and mitochondria. Example, enzymes in chloroplast and mitochondria. ओके, दुसरे आहेत एक्झो एन्झाइम. एक्झो एन्झाइम, मग एक्झो एन्झाइम म्हणजे काय? तर जे एन्झाइम सेलमध्ये तयार होतात पण त्यांची ॲक्शन सेलच्या बाहेर होते त्यांना म्हणतात एक्झो एन्झाइम. एक्झो म्हणजे आउटसाइड, बाहेर. मग एक्झो एन्झाइम्स काय करतात? दे ॲक्ट आउटसाइड द सेल, म्हणून त्यांना म्हणतात एक्झो एन्झाइम्स. ओके, इफ द एन्झाइम ॲक्ट आउटसाइड द सेल, इफ द एन्झाइम ॲक्ट्स आउटसाइड द सेल इन विच it is synthesized, in which it is synthesized, okay, it is called exoenzyme, right? My exoenzyme cha udaharan ka hai, enzyme released by many fungi. Example, enzyme released by many fungi. Fungi manje burshi. Fungi manje burshi. Sadavnyachi prakriya karte na burshi. Jithe burshi chi vaad jali,
तो पदार्थ आपण तो खराब झाला, सडून गेला, मग ही बुरशी काय करते, एन्झाइम्स त्याच्या शरीराच्या बाहेर तयार करते. ओके, सो दे आर एक्झोएन्झाइम्स. पुढचं आहे नेचर ऑफ एन्झाइम्स. नेचर ऑफ एन्झाइम, आता तुम्हाला एक वाक्य सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. ऑल द एन्झाइम्स आर प्रोटीन्स बट ऑल द प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम. जनरली आहे ना, केमिकल कंपोजिशन जर तुम्ही बघितलं तर एन्झाइमच्या दोन कॅटेगरीज असतात. बेस्ड ऑन केमिकल कंपोजिशन टू कॅटेगरीज किंवा क्लासेस टू कॅटेगरीज अकॉर्डिंग टू केमिकल कंपोजिशन. पहिली प्युअरली प्रोटीनेशियस एन्झाइम, प्युअरली प्रोटीनेशियस एन्झाइम्स म्हणजे जी एन्झाइम्स फक्त प्रोटीनपासून तयार झालेली असतात, प्युअरली प्रोटीनपासून बनलेली असतात. एक्झाम्पल प्रोटीएजेस विच स्प्लिट्स प्रोटीन. एक्झाम्पल प्रोटीएजेस विच ब्रेक्स प्रोटीन्स. मागच्या वेळेला आपण बघितलं ना, प्रोटीन कशापासून बनले आहेत, पॉलीपेप्टाईडपासून. पॉलीपेप्टाईड कशापासून बनले आहेत, पेप्टाईडपासून. आणि पेप्टाईड्स कशापासून बनले आहेत, अमिनो ॲसिडपासून. आता समजा, आता जे नॉनव्हेज खाणारे आहेत, हां, तुम्ही अंडं खाल्लं तर अंड्यामध्ये काय असतं, प्रोटीन असतं. अंडा, चिकन, मटन, मासे, जे काय तुम्ही खाता त्याच्यामध्ये काय असतं, प्रोटीन असतं. मग ते प्रोटीन आपल्या शरीरामध्ये काय होतं, डायजेस्ट होतं, पचन होतं ना त्याचं. पचन होतं म्हणजेच काय होतं, दॅट प्रोटीन इज ब्रोकन डाऊन. ते प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं कशामध्ये, पेप्टाईड्समध्ये, आणि त्याच्यानंतर पेप्टाईड्सपासून अमिनो ॲसिडमध्ये. आणि हे कोणामुळे होतं, प्रोटीएज नावाच्या एन्झाइमपासून. राईट, सो हे प्रोटीएज एन्झाइम प्युअरली प्रोटीनपासून बनलेलं आहे. सो आपण आता याला हायलाईट करू आणि मग पुढचा पार्ट बघू. टुडे वी हॅव स्टार्टेड विथ द पॉइंट एन्झाइम्स. ओके, जर एन्झाइम्स नसते, इफ एन्झाइम्स आर नॉट प्रेझेंट, या ज्या रिॲक्शन आहेत, ओके, या झाल्याच नसत्या, वुड नॉट ऑकर ऑर ऑकर ॲट अ व्हेरी स्लो रेट, किंवा अतिशय हळूहळू झाल्या असत्या. ओके, तर हे नाव कसं पडलं याचं बघा, तर एन म्हणजे इन आणि झायमा, ओके, म्हणजे यीस्ट. कारण एडवर्ड बकनर नावाच्या शास्त्रज्ञाने सगळ्यात पहिल्यांदा याचा शोध यीस्टमध्ये लावला होता, म्हणून त्याने जर्मनीमध्ये त्याला नाव दिलं एन्झाइम, म्हणजे इन यीस्ट. ओके, प्रत्येक एन्झाइम स्पेसिफिक रिॲक्शन कॅटालाइज करतं. ओके, पुढचं डेफिनेशन आहे सबस्ट्रेट. सबस्ट्रेट इज द सबस्टन्स ऑन विच एन्झाइम ॲक्ट्स. सबस्टन्स ऑन विच एन्झाइम ॲक्ट. पुढची डेफिनेशन आहे एन्डो एन्झाइम्स. एन्डो एन्झाइम्स, ओके, एन्डो एन्झाइम्स म्हणजे विच ॲक्ट विदिन द सेल, जे सेलच्या आतमध्येच
ऍक्शन प्रोड्यूस करतात. एक्झाम्पल एन्झाइम्स ऑफ क्लोरोप्लास्ट, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हे लक्षात ठेवा, अँड मायटोकॉन्ड्रिया, राईट. त्याच्यानंतर पुढचं आहे एक्झोएन्झाइम्स. एक्झोएन्झाइम्स जे एन्झाइम्स सेलच्या बाहेर काम करतात, आउटसाइड द सेल. ओके, नंतर पुढचं आहे नेचर ऑफ एन्झाइम. नेचर ऑफ एन्झाइम त्याच्यात पहिलं आहे प्युअरली प्रोटीनॅशियस एन्झाइम, फक्त प्रोटीनपासून बनलेले एन्झाइम्स. ओके, फक्त प्रोटीनपासून बनलेले एन्झाइम्स, आणि त्याचं एक्झाम्पल आहे प्रोटीएजेस. आता पुढे नेक्स्ट पॉइंट, कॉन्ज्युगेटेड एन्झाइम्स. दुसरा प्रकार असतो त्याचा कॉन्ज्युगेटेड एन्झाइम्स. नावच सांगतं बघा याचं, कॉन्ज्युगेशन म्हणजे एकत्र येणे. ओके, कॉन्ज्युगेशन म्हणजे एकत्र येणे, म्हणजे त्याच्यात काय तर प्रोटीन पार्ट तर असतोच, प्रत्येक एन्झाइममध्ये प्रोटीन पार्ट हा असतो म्हणजे असतो, पण प्रोटीन पार्टबरोबर इथे अजून एक नॉन प्रोटीन पार्ट पण असतो. प्रोटीन पार्टबरोबर अजून एक नॉन प्रोटीन पार्ट असतो, म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकत्र आल्या आहेत, म्हणून त्याला म्हणतात कॉन्ज्युगेशन, म्हणजे एकत्र येणे. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकत्र आल्या आहेत म्हणजे त्याला कॉन्ज्युगेशन असं म्हणतात, आणि त्याला कॉन्ज्युगेटेड एन्झाइम्स असं म्हणतात. ओके, इन दिस दे आर मेड अप ऑफ अ प्रोटीन, मेड अप ऑफ अ प्रोटीन टू विच अ नॉन प्रोटीन पार्ट, टू विच अ नॉन प्रोटीन पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज अस्थेटिक ग्रुप इज अटॅच. प्रोस्थेटिक ग्रुप इज अटॅच्ड. ओके, द एन्झाइम इन विच अ प्रोटीन पार्ट इज अटॅच विथ अ नॉन प्रोटीन पार्ट, आणि हा जो नॉन प्रोटीन पार्ट असतो ना त्याला काय म्हणतात, प्रोस्थेटिक ग्रुप. ओके, प्रोस्थेटिक ग्रुप इज फर्मली बाउंड टू प्रोटीन पार्ट by chemical bonds and is not removed by hydrolysis. Okay, लक्षात ठेवा आहे मी काय सांगतो आहे तुम्हाला, की याच्यामध्ये हा प्रोटीन पार्ट आहे. हे पहिले जे आपण बघितले हे सगळे, हा सगळा पेन एकाच प्रकारच्या गोष्टीपासून बनला आहे, म्हणजे हे समजा प्रोटीन एन्झाइम्स आहेत, हे फक्त प्रोटीनपासून बनले आहेत. ओके, पण इथे हा प्रोटीन पार्ट आहे, आणि या प्रोटीन पार्टला हा नॉन प्रोटीन पार्ट अटॅच झाला आहे. हा जो नॉन प्रोटीन पार्ट असतो ना याला काय म्हणतात, प्रोस्थेटिक ग्रुप, आणि हा असा निघून जात नाही लगेच, हा त्याच्याशी घट्ट जॉईन असतो. ओके, हा त्याच्याशी घट्ट जॉईन असतो.
इफ इट इज रिमूव्ड एंजाइम बिकम इनएक्टिव. जर तुम्ही हा प्रोस्थेटिक ग्रुप काढून टाकला तर ते एंजाइम काम करू शकत नाही. सम एंजाइम्स रिक्वायर्ड सम एंजाइम्स रिक्वायर्ड. आता जरी मी इथे सम लिहिलेलं असलं ना, काही एन्झाइम्स असं जरी मी लिहिलेलं असलं तरी एक याचा अर्थ आहे की जवळजवळ सगळेच एन्झाइम, मॅक्झिमम सगळे एन्झाइम हे झोपलेले असतात. झोपलेले असतात म्हणजे काय, तर इनॲक्टिव्ह कंडिशनमध्ये असतात. ओके, कसे असतात, इनॲक्टिव्ह कंडिशनमध्ये. मग ते ॲक्टिव्ह केव्हा होतील तुम्ही म्हणाल, मग ते ॲक्टिव्ह केव्हा होतात, तर जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर त्याच्यासाठी त्यांना झोपेतून जागं करावं लागतं, म्हणजेच त्यांना धक्का मारावा लागतो, तेव्हा त्यांची गाडी पुढे सरकते. आणि मग त्यांना धक्का मारणारे कोण असतात माहिती आहे का, त्यांना धक्का मारणारे असतात कोएन्झाइम्स. ओके, त्यांना ॲक्टिव्ह बनवणारे असतात कोएन्झाइम्स. लक्षात येतं मी काय सांगतो आहे, मी सांगतो आहे की एन्झाइम्स हे इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये असतात, निष्क्रिय असतात. त्यांना ॲक्टिव्ह स्टेटमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं, म्हणजे त्यांना सक्रिय बनवावं लागतं. आणि हे कोण बनवतं, तर कोएन्झाइम्स बनवतात. ओके, सो सम एन्झाइम्स रिक्वायर्ड सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड इनऑर्गॅनिक आयन्स, सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड इनऑर्गॅनिक आयन्स फॉर देअर ॲक्टिव्हिटी, फॉर देअर ॲक्टिव्हिटी. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दॅट आर टाईटली अटॅच टू द प्रोटीन पार्ट आर कॉल्ड कोएन्झाइम्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स टाईटली अटॅच टू द प्रोटीन पार्ट आर कॉल्ड कोएन्झाइम्स. ओके, इनऑर्गॅनिक आयन्स विच आर लूजली अटॅच टू प्रोटीन पार्ट आर कॉल्ड कोफॅक्टर्स. इनऑर्गॅनिक आयन्स लूजली अटॅच टू द प्रोटीन पार्ट आर कोफॅक्टर्स. ओके, लक्षात ठेवा, प्रोटीन पार्टला जर ऑर्गॅनिक कंपाऊंड चिकटलं असेल तर ते कसं चिकटलं असतं, एकदम घट्ट चिकटलं असतं. आणि त्याला काय म्हणतात, कोएन्झाइम. इट इज कॉल्ड ॲज कोएन्झाइम. आणि प्रोटीन पार्टला जर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे सॉल्ट्स किंवा काही आयन्स चिकटले असतील तर ते कसे चिकटलेले असतात, लूज. ओके, लूज चिकटलेले असतात, म्हणजे त्यांना तुम्ही वेगळं करू शकता. आणि त्यांना काय म्हणतात, कोफॅक्टर. दे आर कॉल्ड ॲज कोफॅक्टर्स. ऑर्गॅनिक कोएन्झाइम्स, एक्झाम्पल ऑर्गॅनिक कोएन्झाइम्स, एक्झाम्पल
एनएडी निकोटिनामाइड एडेनिन डाइन्यूक्लियोटाइड, एनएडी दैट इज निकोटिनामाइड एडेनिन डाइन्यूक्लियोटाइड, ओके। एफएमएन दैट इज फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड, एफएमएन दैट इज फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड। हे कशाचे एग्जाम्पल आहेत? हे ऑर्गॅनिक एन्झाइमचे एग्जाम्पल आहेत, ओके। दीज आर ऑर्गॅनिक कोएन्झाइम्स। इनऑर्गॅनिक आयन्स ऑफ मेटल्स विच ॲक्ट्स एज कोफॅक्टर इन्क्लूड, कोफॅक्टर्सचे एग्जाम्पल लिहू आपण, कोफॅक्टर्स एग्जाम्पल। सगळ्यात कॉमन म्हणजे मॅग्नेशियम, हां, मॅग्नेशियम कॉपर झिंक, मॅग्नेशियम कॉपर झिंक, आयर्न Fe, आयर्न, मॅग्नीज मॅग्नीज एक्सेट्रा, ओके। आयर्न इज अ को फॅक्टर ऑफ एन्झाइम कॅटलाइज, आयर्न प्रेझेंट इन कॅटलेज एन्झाइम। कुठे असतो आयर्न? कॅटलेज नावाच्या एन्झाइममध्ये असतो। मॅग्नीज मॅग्नीज प्रेझेंट इन पेप्टिडेज एन्झाइम, पेप्टिडेज एन्झाइम। एक्झाम्पल येते त्याचे, मेटल कोफॅक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज, मेटल कोफॅक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज एन्झाइम ॲक्टिव्हेटर्स, एन्झाइम ॲक्टिव्हेटर्स। मी तुम्हाला सांगितलं ना, एन्झाइम कसं असतं? इनॲक्टिव्ह असतं, निष्क्रिय असतं, त्याला काय करावं लागतं? ॲक्टिव्ह करावं लागतं, ओके। त्याला ॲक्टिव्ह करावं लागतं, आणि कोण करतं त्याला ॲक्टिव्ह? तर कोफॅक्टर्स आणि कोएन्झाइम करतात, कोफॅक्टर्स आणि कोएन्झाइम करतात, ठीक आहे। सो विल स्टॉप हिअर टुडे, विल हायलाइट द पॉइंट्स अँड देन विल स्टॉप, ओके। आपण दुसरा प्रकार पाहिला एन्झाइमचा, कॉन्ज्युगेटेड एन्झाइम्स, कॉन्ज्युगेटेड एन्झाइम्स। कॉन्ज्युगेटेड एन्झाइममध्ये नेहमी एक प्रोटीन पार्ट असतो, ओके, आणि त्याला नॉन प्रोटीन पार्ट, नॉन प्रोटीन पार्ट म्हणजेच प्रोस्थॅटिक ग्रुप, प्रोस्थॅटिक ग्रुप अटॅच झालेला असतो, ओके। हा प्रोस्थॅटिक ग्रुप हायड्रॉलिसिसने सुद्धा निघत नाही, नॉट रिमूव्ड बाय हायड्रॉलिसिस, घट्ट चिकटलेला असतो तो त्याला। पण जर तो तुम्ही काढला, जर तो तुम्ही रिमूव्ह केला, काढला, तर मात्र ते जे एन्झाइम आहे ते इनॲक्टिव्ह बनून जाईल, ओके। काही एन्झाइम्सला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक आयन्सची गरज असते। जर ऑर्गॅनिक कंपाऊंड्सची गरज असेल, ओके, हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत जे एन्झाइमला अटॅच असतात त्यांना म्हणतात कोएन्झाइम्स, दे आर कॉल्ड ॲज कोएन्झाइम्स, ओके। आणि जर ते इनऑर्गॅनिक आयन्स असतील, इफ दे आर इनऑर्गॅनिक आयन्स, तर ते लूजली अटॅच असतात।
इथे हे पण महत्त्वाचं आहे, ऑर्गॅनिक कंपाउंड टाईटली अटॅच असतात, राईट, हे टाईटली अटॅच आहेत, आणि इनऑर्गॅनिक आयन्स हे लूजली अटॅच आहेत, लूजली अटॅच असतात, ठीक आहे, त्यांना म्हणतात दे आर कॉल्ड ॲज कोफॅक्टर्स, त्यांना काय म्हणतात कोफॅक्टर्स. ऑर्गॅनिक एन्झाईम्सचं उदाहरण आहे NAD, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्युक्लिओटाईड, आणि दुसरं एक्झाम्पल आहे FMN, फ्लॅविन मोनोन्युक्लिओटाईड. ओके, दोन एक्झाम्पल आहेत त्याचे. कोफॅक्टरचं उदाहरण आहे, कोफॅक्टर इनऑर्गॅनिक असतात म्हणून त्याचं उदाहरण आहे, बघा मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, आयर्न, Fe, मॅंगनीज. त्याच्यापैकी त्यांनी अजून दोन उदाहरणं दिलेली आहेत, आयर्न जे आहे, आयर्न, ओके, हे कॅटॅलेज नावाच्या एन्झाईममध्ये असतं. कुठे असतं? कॅटॅलेज नावाच्या एन्झाईममध्ये आयर्न असतं. आणि मॅंगनीज जे आहे, ओके, हे मॅंगनीज पेप्टिडेज नावाच्या एन्झाईममध्ये असतं. मॅंगनीज इज प्रेझेंट इन पेप्टिडेज एन्झाईम. ओके, मेटल कोफॅक्टरचं दुसरं नाव आहे एन्झाईम ॲक्टिव्हेटर्स. मेटल कोफॅक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज एन्झाईम ॲक्टिव्हेटर्स. ठीक आहे, उरलेला पार्ट आपण पुढच्या वेळेला बघू.